मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आणि विशेषतः चारकोप विधानसभेच्या सर्व कार्यकर्त्यांचे नागरिकांचे मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की अतिशय विराट अशी सावरकर गौरव यात्रा आपण या ठिकाणी काढली आणि सावरकर विरोधकांना दाखवून दिलं की तुम्ही कितीही सावरकरांचा विरोध कराल तरी देखील एक एक नागरिक रस्त्यावर येऊन म्हणेल होय मीच सावरकर आहे आणि मीच सावरकर आहे। खरं म्हणजे अतिशय सुंदर असं म्युरल असं शिल्प स्वातंत्र्यवीर सावरकरांचं या ठिकाणी आपण त्याचं देखील उद्घाटन केलं। त्या शिल्पाच्या निर्मात्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे सावरकर गौरव यात्रा ही काढण्याची आवश्यकता का पडली? सावरकरांचा गौरव तर आमच्या मनामध्ये, सावरकर पिढ्यान पिढ्या आम्हाला प्रेरित करतात, पण तरी देखील आम्हाला पुन्हा एकदा सावरकरांचा गौरव करण्याकरता रस्त्यावर उतरावं लागलं। कारण या देशामध्ये असेही काही लोक जन्माला आले, सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आले, ज्यांना भारताचा इतिहासही माहिती नाही, भारताचं वर्तमानही माहिती नाही, आणि ज्यांना खऱ्या अर्थानं या देशातला देशभक्त कोण आहे हेही माहिती नाही, देशद्रोही कोण आहे हेही माहिती नाही, ज्यांचा पक्ष चीनी सरकारच्या पैशावर जिवंत राहतो, असे लोक आज सावरकरांसारख्या देशभक्ताला ज्यावेळी दूषण देतात, त्यांना शिव्या शाप देतात, त्यांना माफी वीर म्हणतात, त्यावेळी खऱ्या अर्थानं देशभक्तांना रस्त्यावर उतरावं लागतं आणि सांगावं लागतं की खरे देशभक्त सावरकर आहे, तुम्ही देशभक्त नाही, या देशावर पोसले गेलेले तुम्ही या ठिकाणी राजकारणी आहात, यापेक्षा दुसरी कुठली ओळख तुमची नाही।